दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्ने आणि निमंत्रण दिनांक 4, 5 आणि 6 ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलताताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता स्थळ ARD सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनीत जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भिकारी बंद करणारे लायके का त्याचे पुत्र त्याच्यासाठी तुम्ही काढताय का साहेब अरे मुख्यमंत्री सांगतात ऐका साहेब मुख्यमंत्री सांगतात देवी व्यवस्थित करा आणि तुम्ही हे उतरव लावताय परमिशन आहे सर्व हे तुमचं काम नाही साहेब हात जोडून सांगतो हे काम महानगरपालिका बघल साहेब हे महानगरपालिका बघल हे मॅडी तू उतरू नको मुख्यमंत्री नाही साहेब पैसे घेतली हे रॉकेल घेऊन ये रॉकेल घेऊन ये घेऊन यायची तर आत्महत्या करणार ही माझी देवी हे तू रॉकेल घेऊन ये जा 4 दिवस मला त्रास झाले ना आयुष्यात हा त्रास झाला ना मला आम्ही हे तुमचं काम नाही उतरवलं महानगरपालिकेचं काम आहे साहेब महानगरपालिकेचं काम आहे तुम्ही पण लिगली मग काय मी आत्महत्या करणार आहे हे दार वकील घेऊन एक साईडला मुख्यमंत्री सांगतात की तुम्ही हे करा आणि ते हे करायला लावले साहेब साहेब हे उतरवलं चुकीचं आहे काढू नको मॅडी केस करा साहेब माझी विनंती नाही 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 5 मिनिटात वरती जाणार ते वरती होणार हे मॅडी वरती घे ना ते वरती होणार खाली नसणार तुला वरती कर मॅडी मॅडी कर ना तू कशाला अरे तू संपूर्ण पटापट यार मॅडी संपूर्ण पटापट सकाळपासून काम चाललं घे 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 चल पटापट संपव बघा मुख्यमंत्री साहेब बघा हे काय ऐकले एक भिकारी नगरसेवक उपाटाचा दरिंद्री ए घे पटापट मॅडी वरती चढू काढू दे आता काढले ना आता मुख्यमंत्री बघतील काढू काढू मुख्यमंत्री बघतील काय करायचं हे रॉकेल घेऊन नाही पेटून घेताना बापाचं नाव नाही माझ्या मी पण हिंदुत्वाचा बाळासाहेबाचा कार्यकर्ता आहे तो आई त्याची मर्डर केली सर तुमच्या गावाला कार्यकर्ता उत्तर नाही विचारत त्याला त्याच्यासाठी तुम्ही झेंडे उतरवले एवढं मी पण लोकप्रतिनिधी अख्ख्या नवी मुंबई मला चालू वाटतंय बाकी काहीच नाही तुमचं काम नाही साहेब महानगरपालिकेची आहे महानगरपालिका तुम्ही महानगरपालिकेला विचार त्यांच्यासमोर महानगरपालिकेला फोन केला